कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी बारावी तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी गौरव घेण्यात आले यावेळी त्यांनी गुणवंतांचे कौतुक करून करिअरविषयी मार्गदर्शन केले नेरळ कोल्हारे येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास कर्जत तालुका आग्री समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश टोकरे संघटनेचे माजी अध्यक्ष सावळाराम जाधव एकनाथ धुळे नागोगवळी नामदेव गोमारे भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर इतिहास संशोधक वसंत कोळंबे अरुण कराळे शिवाजी खारिक राजेश भगत संतोष जामघरे भूषण पेमारे बबिता शेळके भगवान धुळे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते कर्जत तालुक्याला शैक्षणिक इतिहास असून येथे प्रतिभावंत तरुण घडत आहे त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास उच्च अधिकारी या तालुक्यातून पुढे जाऊ शकतात असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला कर्जत तालुक्यातून दहावीमध्ये प्रथम आलेली आगरी समाजातील पूर्वा तुकारा मोगरे तसेच दहावी आणि बारावीमध्ये प्रत्येक शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला तालुक्यात तालु दहावी आणि बारावीमध्ये ऐंशी टक्केहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला गेला याशिवाय समाजातील मुलांनी विविध क्षेत्रात तसेच स्पर्धांमध्ये यश संपादन करून नाव उंचाविले आहे त्यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला आहे